महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण याबाबत केंद्रीय नेतृत्वाने गुप्तता पाळली असली तरी पुढील महिन्यात 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. महायुतीकडून याची जोरदार तयारी सुरू झाली असून शपथविधीसाठी केंद्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह महायुतीतील अनेक सदस्य शपथ घेत असून भाजपच्या पहिल्या यादीतच सातारा जावळी विधानसभेचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं नाव सामील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांना सहकार मंत्रीपद मिळण्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे छत्रपती प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. बाबाराजेंच्या मंत्रिपदासाठी त्यांचे मोठे बंधू सातारा जिल्ह्यात महायुतीचे किंगमेकर ठरलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले स्वतः अग्रेय असल्यामुळे सातारा जावळी तालुक्यातील लाल दिवा फिक्स झाला आहे.